प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे अप्पे तयार करणार आहोत तर झटपट हे अप्पे कसे तयार करायचे ते आपण पाहूया अर्धा कप वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन टेबलस्पून मी ते साबुदाणे घेतलेले आहेत तर हे स्वच्छ आपण दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर ह्याला देखील म्हणतात समाके चावल पण म्हणतात तर आता दोन वेळाला मी हे धुवून घेतलेले आहेत ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ह्याला एक तासभर तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यापेक्षाही जास्त तुम्ही भिजवून घेऊ शकता एक तासानंतर साबुदाणे आणि वरीचा तांदूळ जो आहे तो छान असा भिजला गेलेला आहे साबुदाणे एकदम सॉफ्ट झालेले आहेत या पद्धतीने आता ह्यातलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकूया तर इथे मी हे पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे दही तर मी इथे दोन मोठे चमचे दही घालणार आहे यानंतर आपण चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालूया आणि इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ह्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आता मी पाणी घातलेलं नाही आहे तर इथे आता आपण थोडंसं फिरवल्यानंतर पुन्हा पाणी घालून घेऊया आणि ह्याचं अगदी बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे खूप पाणी ह्यामध्ये घालायचं नाही आहे बघा अर्धी वाटी पाणी इथे संपलेलं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ आपण तयार करून घ्यायचं आणि एका बाऊलमध्ये हे पीठ आपण काढून घेऊया चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग पीठ तयार करून झालेलं आहे आता फोडणी तयार करूया तर इथे मी दोन टी स्पून साजूक तूप घेतलेलं आहे कारण ही उपवासाची रेसिपी आहे ह्यामध्येच मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि एक चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे एक चमचा तीळ घातलेले आहेत आणि दोन टेबलस्पून काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि ही फोडणी आपण तयार केलेली आहे यापैकी जर एखादा पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही काढून टाकू शकता तर इथे ही फोडणी तयार केलेली आहे ती फोडणी आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत साधारणत जिरं किंवा तीळ काहीकांकडे खातात काहीकांकडे खात नाहीत तर त्या हिशोबाने तुम्ही त्याला स्किप करू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिसळून झालं की ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा बेकिंग सोडा आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं एक दोन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर इथे मी घेतलेलं आहे अप्पे पात्र आणि अप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे अप्पे पात्र छान गरम करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ह्यामध्ये अप्पे घालायचे आहेत पीठ व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये आपण आपे घालून घेऊया हे उपवासाचे आपे अगदी कमी तेलातले कमी साहित्य ते वापरून आणि झटपट तयार होणारे आहेत त्यामुळे उपवासाला खायला खूप छान वाटतात वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपे तयार होतात आता इथे आपण आपे, आपे घालून घेतलेले आहेत या पद्धतीने सर्व आपे आपण घालून घ्यायचे आहेत आणि ह्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर मंद आचेवर तीन ते चार मिनटं झालेली आहेत खालची बाजू थोडी क्रिस्पी करून घ्यायची म्हणजे मग आपे छान असे कुरकुरीत तयार होतात वरून थोडंसं मी तूप घातलेलं आहे नाही घातलं तरीसुद्धा हरकत नाही आणि आता हे आपे जे आहेत ते आपण उलट करून घेऊया एक साईड ह्याची छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहे आता दुसरी साईड देखील आपण व्यवस्थित क्रिस्पी तयार करून घेणार आहोत नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असेल तर हे झटपट होणारे उपवासाचे आपे खूप छान तयार होतात या पद्धतीने तुम्ही गोड देखील तयार करून घेऊ शकता तर इथे छान असे कुरकुरीत आप्पे तयार झालेले आहेत आपण काढून घेऊया शिवाय हे अप्पे दोन्ही साईडने टम्म फुगलेले आहेत अगदी सॉफ्ट हे अप्पे तयार होतात सो याच पद्धतीने मी सगळे आप्पे तयार करून घेते आहे जर सुंदर असे आपले हे अप्पे तयार झालेले आहेत उपवासाला जर तेलकट नकोसं वाटत असेल तर अशा पद्धतीचे आप्पे तुम्ही नक्की तयार करून घेऊ शकता वरून कुरकुरीत आणि आतून कापसासारखे मऊ असे हे आपले उपवासाचे आपे आता तयार झालेले आहेत आणि मस्त असे टम्म फुगलेले आहेत कलरही त्याला खूप सुंदर आलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय